आज आपण बनवणार आहोत पिझ्झा आणि तोही तव्यावरती. त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलं आहे कोबी, टोमॅटो, सिमला मिर्च, एक बीट आणि गाजर. इथं मी पिझ्झा बेस रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे. हा तुम्हाला कोणत्याही बेकरीमध्ये किंवा दूध डेअरीमध्ये अवेलेबल होऊन जाईल. वेज मेओनीज, चीजचे 3 पॅकेट घेतलेले आहेत. इथे नोजरेला चीज नाही मिळालं मला, त्याच्यामुळे मी अमूलचं चीज वापरते. टोमॅटो सॉस, पिझ्झा बेस. इथे घेतलेल्या सगळ्या भाज्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तूप, हे घरचं तूप आहे, घरी काढलेलं तूप. सगळ्या भाज्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या, म्हणजे लहान मुलं खातात अगदी सहज, मोठे पीस असले की खात नाहीत. इथे पिझ्झाच्या दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं. तुम्ही बटरही वापरू शकताय. पूर्ण स्प्रेड करायचं दोन्ही बाजूनी तूप. तूप नसेल बटर वापरलं तरी चालेल. तूप लावून झाल्यानंतर व्हेज मेओनीज लावून घ्यायचं. ज्या बाजूला आपण सगळ्या भाज्या टाकणार आहोत त्या बाजूलाच मेओनीज लावायचं. स्प्रेड करून घ्यायचं, ते व्यवस्थित स्प्रेड करायचं. मेओनीज स्प्रेड झाल्यानंतर टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस जो काही असेल तो लावून घ्यायचा पिझ्झा बेसला. पूर्ण पसरून घ्यायचा. पिझ्झा बेस पसरून झाल्यानंतर इथं पहिला लेअर कोबीचा द्यायचा. कोबी जास्त प्रमाणात वापरायचा. कोबीचा लेअर दिल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेलं टोमॅटो, सिमला मिर्च, गाजर, बीट. सगळ्या भाज्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या पिझ्झा बेसवरती. पूर्ण कडेपर्यंत भाज्या टाकून घ्यायच्या. त्याच्यानंतर एक पुडी चीज पॅकेट पूर्ण किसून घ्यायचं पिझ्झा बेसवरती. मी जास्तच टाकते कारण लहान मुलं खाणार आहेत आणि मुलांना चीज खूप आवडतं. चीजी पिझ्झा खूप छान वाटतो खायला. चीज झाल्यानंतर आपण जो तवा ठेवला किंवा पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती, फ्रीट करायची काही आवश्यकता नाही. पिझ्झा ठेवून द्यायचा तव्यावरती. त्याच्यानंतर मोठं झाकण ठेवायचं, मोठं पातेलं किंवा कुकरचं, मोठ्या कुकरचं झाकणही ठेवू शकताय. 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवरती ठेवायचा. 10 मिनिटांनी बघू शकता तुम्ही आपला पिझ्झा ऑलमोस्ट तयार आहे. बघू शकता तुम्ही आता पिझ्झा झालाय कसं कळतं. तर पिझ्झाचा खालचा जो भाग असतो तो थोडासा ब्राउनिश होतो. खालचा बेस ब्राउनिश कलरचा झाला की पिझ्झा आपला तयार झाला. चीज पूर्ण मेल्ट झाले, भाज्या आपल्या पूर्ण शिजलेल्या आहेत. तयार आहे आपला तवा पिझ्झा. बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकताय. तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरू शकताय. तयार आहे आपला तवा चीज पिझ्झा व्हेज. कट करूया आपण आता.
तुम्हाला पाहिजे तुम्हाला हवे तेवढे पीस करू शकताय तुम्ही, अगदी मोजक्या साहित्यात, घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यात होणार आपला तवा पिझ्झा। इथे मी चिली फ्लेक्स स्किप केलेले आहेत कारण लहान मुलं खाणार आहेत, त्याच्यामुळे मी नाही टाकल्या चिली फ्लेक्स। इथे आपला दुसरा पिझ्झाही तयार आहे, काढून घेतला आहे का ताटामध्ये, तोही कट करून घेऊयात। बघू शकता तुम्ही किती क्रंची झालेला आहे, एकदम कुरकुरीत असा पौष्टिक असा आपला व्हेज तवा पिझ्झा अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होणारा, तुम्ही करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।